आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लवकर आवर, विस्तारा घातलाय तू, जसं काही जायचंय ना तुला. फातिमा, फातिमा, स्वानंदी नाहीये. अगं लग्न झालंय तिचं, आपण आताच तिच्या लग्नावरून आलोय ना. जैसी यार, मैं तो भूली गई रे. मला वाटलं ती असेल आतमध्ये. तिच्या असण्याची खूप सवय झालीय ग. आता आपल्याला तिच्या नसण्याची पण सवय करून घ्यावी लागेल. जेसी, ती तिकडे आनंदात राहील ना ग. मतलब तिच्या सासरकडचे तिची, तिच्या बाळाची आपल्यासारखी काळजी घेतील ना. अगं हो, का नाही घेणार, ऑफकोर्स घेणार. आणि मणी सर आहेत ना तिकडे तिची काळजी घ्यायला. स्वानंदी, अगं दिवे का चालू ठेवलेत अजून? चला पटकन बंद करा आणि झोपा. तुम्हाला ना स्वानंदी आता इथे नाहीये हे मन स्वीकारायला तयारच नाही. वेळ लागेल आता आपल्याला स्वानंदी इथे नसण्याची सवय लावायला. खर तर ह्या हॉस्टेलमध्ये स्वानंदीला स्वानंदीशिवाय कस जगणार आपण? हो ना मॅम, आम्हाला पण तिची खूप आठवण येते. तुम्हाला पण येते ना? आपण ना तिला कॉल करूया. अगं नको, आज लग्न झाले तिचं, तिला वेळ द्या थोडासा. फातिमा, लावला मॅम. रडायचं नाही, हा रडायचं नाही. स्पीकर फोन ऑन कर. हॅलो, हा फातिमा, काय म्हणताय शेठानी? बंगल्यात झोपायला मजा येत असेल ना? आणि स्वानंदी, तिकडचा बेड मस्त असा मोठा असेल ना ग? एकदम असं गुबगुबेत मऊमऊ. आणि थंडगार असा एसी रूम. हा, एसी ची हवा आणि जेजूंची मिठी. काही बोलताय तुम्ही दोघी? हा स्वानंदी, आमची आठवण येते का ग तुला? आम्हाला विसरली नाहीस ना? अगं वेडी आहेस का? तुम्हाला कसं काय विसरेन मी? स्वानंदी, तुझा बेडरूम कसा आहे? मोठा असेल ना? आणि काय ग, मणी सर बरे तुला कॉल वरती बोलून देत आहेत. एक काम करू का, तुला व्हिडिओ कॉल करू का, म्हणजे तुम्ही दोघ दिसाल आम्हाला. तुमच्या जिभेला हाडच नाहीये, काही बोलताय. हॅलो, कशी आहेस? तुला काही त्रास होत नाहीये ना? घरातले सगळे नीट वागतायत ना तुझ्याशी? कोण मुलगी ही? स्वानंदी, हा ही नोकराची बायको. मी नसते नोकराचं स्वागत बिगत करत. हो मॅडम, सगळं छान आहे इकडे, तुम्ही नका काळजी करू. पण तुम्ही अजून झोपला नाही? आता फोन ठेवला की लगेच झोपणारच आहोत आम्ही. खर तर मी तुला उद्या फोन करणारच होते. लग्न झाल्यानंतर मुलीला माहेरी पाच परतवण्याच्या कार्यक्रमासाठी बोलवलं जात. तू आणि मणी याल ना? बर मॅडम, मी मणी सरांना विचारून कळू. ठीक आहे, आणि स्वतःची काळजी घे. हा खरं सांगू, तुझी खूप आठवण येते ग. मलाही तुमची आठवण येते. काळजी घ्या. साहजिकच आहे ना, माणसाची सवय लागली ना की ती सुटायला थोडा वेळच लागतो. पण तू या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस. हा तू छान मणी बरोबर संसार कर. मागच्या सगळ्या वाईट आठवणी विसरून जा. तुझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली. सुखी संसार कर. आणि कधीही काही लागलं तर
मला फोन कर हा, तुझी आई तुझ्या बरोबर आहे, विसरू नकोस. गुड नाईट. गुड नाईट स्वानंदी. काळजी घ्या. मणी अजून आला नाहीये, त्याचा फोन लागत नाहीये आणि स्वतःही काही फोन केला नाही. काय करायचं आता? सुजित कुठे? तुला सांगितलं होतं सुजित ला आणल्याशिवाय घरात पाऊल टाकू नकोस म्हणून, मग तू का आलास? कुठे आहे सुजित? त्याला शोधायला गेलो होतास का? फेरी मारायला गेलो होतास? बोल ना खरं. शालिनी जरा शांत राहा. मणी सांग बरं, सुजित कुठे सापडला का? क्रीक बीच कडे जाऊन आलो, तिथे गाडी आहे सुजितची. मी आजूबाजूला गार्डन, बार, पब, हॉटेल सगळीकडे शोधलं पण कुठेच नाहीये. फोनही केला त्याला, फोनही लागत नाहीये, काहीच ट्रेस होत नाहीये. माझा तल्ल्याचा फोन कुठे गेला असे? तुम्ही जबाबदार आहात. जर माझ्या सुजितला काही झालं ना, मी तुम्हाला तोडणार नाही सांगते. मला माहित नाही माझा सुजित हवाय मला. तुम्ही अख्खी पोलीस यंत्रणा कामाला कळला, काही माहित नाही माझा सुजित हवाय मला. शालिनी शांत राहा. अब काय चाललंय तुमचं हे? कसला तमाशा लावलाय? आणि तुम्ही कोण आहात विसरलात का? खासदार सरपोतदारांच्या पत्नी आहात आणि सुजितराव स्वतःहून पळून गेलेले आहेत कारण त्यांना हे लग्न करायचं नव्हतं. अरे तो काही कुकुन बाळ आहे का की कोणी त्याला पळवून नेईल? आणि इथे तुम्ही हंबरडा फोडत बसलाय, शोभत का तुम्हाला हे? चिडून गेलेली माणसं पळवून नेलेल्या माणसांपेक्षा जास्त टेन्शन असतात. त्याने आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं होतं? काही करणार नाही तो. स्वतःच्या जीवाला तोशीस पडेल असं काही करणार नाही सुजितराव. आणि हे बघा, पैसे खिशातले संपले ना की परत येईल तो. आणि तसंही मी पोलीस यंत्रणेला आणि माझ्या कार्यकर्त्यांना कामाला लावलेलं आहे, तेव्हा काळजी करू नका तुम्ही. मणी तुझा, स्वानंदी तुझी वाट बघत असेल. आणि तुम्ही चला, रडत बसू नका. सुजित सापडेल. या या, आराम करा, या. स्वानंदी, मी त्या दिवसाची वाट बघेन ज्या दिवशी तुम्ही सगळा स्ट्रेस घालून जागतेपणे माझा हात धराल.
स्वानंदी, तुझं आणि मणीचं लग्न होणं ही माझीच इच्छा होती, कारण माझ्या इच्छेशिवाय या जगात पानही हलत नाही. इथून पुढे तुझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडणार आहे, तुला भरपूर सुख मिळणार आहे. म्हणूनच मी तुझ्या आयुष्यात आणलेल्या या नव्या वळणावरून पुढच्या आनंदी प्रवासाला सज्ज हो. तुझं आणि मणीचं एकत्र भविष्य खूप सुखी आणि आनंदीच असणार आहे. तुमचं लग्न हे त्या दिशेने पहिलं पाऊल आहे. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. मणी सर, आपल्या दोघांनाही हे नातं स्वीकारायला वेळ लागेल आणि तो वेळ दोघांची परीक्षा घेणारा असेल. देवी आई, आम्हाला दोघांनाही शक्ती दे. तुम्ही कधी आला? तुम्ही स्वतःच्या विचारात अडकलेला होता ना, तेव्हाच. कसला विचार करताय? काय टेन्शन वगैरे आहे का? नाही. पोहे घेऊन आलो होतो आपल्यासाठी. आलोच. सविता मावशीच्या मेस मधले गरम गरम पोहे. सविता मावशी? तुम्हाला सांगितलं नव्हतं का मी वेळी प्रसंगी तिथेच जातो जेवायला? म्हणजे माझ्यासारख्या अनाथ किंवा अनेक बॅचलर मुलांचा मुलींचा आदर. तरीच मी ना रात्री डबे चेक करत होते. स्वयंपाकाचं काहीच सामान नाहीये घरात. हल्ली तुम्ही स्वयंपाक करत नाही का घरात? हा, फार नाही करत. आणि तसा वेळही नसतो ना. मध्यंतरी इलेक्शनच्या पिरियड मध्ये कामात अडकलेलो होतो आणि नंतर लग्नाचं सगळं. ते जाऊ द्या, तुम्ही बसा ना, हे पोहे खा, गरम आहे तर. या ना प्लीज. मणी सर, पण असं बाहेरचं खाऊन पोट बिघडतं की मग तब्येत बिघडते आणि आहाराचं संतुलनही बिघडत. हो, पण आता बॅचलर लोकांकडे कुठे पर्याय असतो? बॅचलर लग्न झालंय तुमचं. हो हो, ते चुकून फ्लो मध्ये निघून गेलं. रुळायला वेळ लागेल ना. जर घरचं खायला लागलं की होईल सवय. अहो मी काय म्हणते, अहो घरात काहीच सामान नाहीये. मला तुम्ही थोडंफार सामान आणून द्याल का स्वयंपाकाच? तेल, मीठ, मसाले वगैरे. म्हणजे तुमची काय हरकत नसेल तर मी स्वयंपाक केला तर चालेल ना? अहो नाही नाही, माझी काय हरकत असेल, उलट मला आवडेल घरचं खायला. मी सगळे जिन्नस आणून देईल, तेल, भाज्या वगैरे. तुम्ही सांगा. पेन आणि पेपर द्याल का? हा देतो. आणि सर, आपल्याकडे ना अंथरूणही एकच आहे, तेही आणाल? तुम्ही जे जे लिहून द्याल ते सगळं घेऊन ये. एक अंथरूण,
पांघरून एक उशी एक पोहे पोहे ते खाऊन घ्या ना प्लीज गार होते. हा हे एवढी लिस्ट बनवते आणि मग खाते. नाही नाही ती म्हणजे नंतर बनवता येईल. तुम्ही ते पोहे खाऊन घेणार गार झाल्यावर मजा नाही येणार प्लीज. छान आहे तुम्ही घ्या ना. नाही नाही तुम्ही खा ना मी आणलेत अजून मी आणतो लगेच. काय फायदा तुमचा आणि सरपोतदारांचा राजकारणात असण्याचा. साधा माझा मुलगा नाही सापडला तुम्हाला. सुजित माझा एकुलता एक मुलगा आहे आणि जर माझा मुलगा सापडत नसेल तर तुम्ही जनतेची काय सेवा करणार. काय कामाची निष्ठा माझ्याशी आणि साहेबांशी. मॅडम तुम्ही शांत व्हा आम्ही शोधतो त्याला. ए चला रे. मणी सर मी लिस्ट मध्ये लिहायचंच विसरले. आपल्याला ना थोडी स्वयंपाकासाठी भांडी लागतील. चालेल इथे जवळच एक मार्केट आहे तिथे जाऊ गरजेच्या वस्तू घ्या तुम्ही. चालू झाला यांचा रोमांस. माझा मुलगा इकडे सापडत नाहीये आणि मणीने फक्त काल नाटक केलं सुजितला शोधायचं. दिवस उजाल्याने चालू झाला यांचं गुलू गुलू गुलू. ते मुद्दाम करतायत माझ्या जखमेवर मीठ चोळतायत. वा तुम्ही इथे चहा पीत बसलाय आणि माझा मुलगा म्हणून लाडावून ठेवलेला मणी आपल्या बायकोला घेऊन फिरायला चाललाय. माझा सुजित गायब आहे इकडे. कोणाला काही पडलेलीच नाही त्याची. साधं चौकशी करायला पण कोणी येत नाही. एरवी मणी पुढे पुढे करायला असतो. सुजितला भाऊ म्हणतो ना हा मणी. मग भाऊ घरातनं गायब झालाय त्याला शोधायचं सोडून आपल्या पोटीच्या बायकोला घेऊन शॉपिंगला जातोय. काय हरकत आहे. आत्ता आत्ता त्यांचं लग्न झालंय आता संसार सुरू झालाय. आता घरासाठी काही वस्तू हव्या असतील तर गेले असतील ना दोघही शॉपिंग साठी. हो ते आउट हाऊस आपण दिले त्याला राहायला. आधी मणीला दिलं राहायला आता त्याची बायको आली ती पण राहते तिकडे. उद्या पोरं होतील ती पण हक्क सांगतील. मग मग काय करणार तुम्ही. त्या मणीला रस्त्यावरनं उचलून आणून इतकं मोठं केलं तुम्ही. एवढे उपकार केलेत त्याच्यावर. आता त्याचा फुललेला संसार पण आपल्या आउट हाऊस मध्ये बघायचा आहे तुम्हाला का. त्याची पोरं अंगा खांद्यावर खेळवायची आहेत. स्वानंदी प्रेग्नंट आहेच अशी पण. मग आता काही महिन्यात येईल मूल. मग घ्या आणि आजोबा आजोबा म्हणून खेळवा. काय उदासा सुचेल ना तुम्हाला. तुमचं तुम्हालाच ठाऊक. तोंडाला येईल ते बोलताय तुम्ही विचार ना. आणि हे अगदी तुमच्या बिंडोकपणाला साजेस आहे. मी बिंडोक नाहीये ना म्हणून तुम्ही हे जे सगळं बोलताय ना ते सिरियसली न घेता हसण्यावर नेत असतो मी. काय बोलता ना. अरे वा मी बिंडोक. 101% बिंडोक आहात तुम्ही. लोक असताना तर थोडा विचार केला असता आणि विचार करून आता जे काही जोशपूर्ण बोललात ना ते बोलला नसतात तुम्ही. अहो शालिनी आत्ता आत्ता कुठे मणी आणि स्वानंदीचं लग्न झालंय आणि तुमचे दिवटे चिरंजीव सुजितराव लग्नामधनं पळून गेलेत. यामुळे मीडियाचा माझ्यावरचं लक्ष जे आहे ना फोकस ते हटलेलं नाहीये तर ते वाढलंय. आणि अशामध्ये जर आपण त्या दोघांचा स्वीकार नाही केला तर त्याचे काय परिणाम होतील ना हे समजण्या इतकी पोच तुमच्यात नाहीये म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय. हे बघा शालिनी राजकारणामध्ये आपण जर एखादी घोषणा केली ना तर लोक खुश होतात आपल्याकडनं त्यांच्या अपेक्षा वाढतात. आपण जर ती घोषणा पूर्ण करू शकलो नाही तर ती घोषणा आपल्या मुळावर घाव घालते. पण आपण जर घोषणा केल्याचा आव आणला लोकांना तसं आपण दाखवलं ना तर लोक आपल्या पाठीशी उभे राहतात कारण आपण त्यांचा विश्वास संपादन केलेला असतो. आणि शालिनी मी जे आत्ता तुम्हाला सांगतोय ना ते नीट लक्षात घ्या. राजकारण अत्यंत हुशारीनं चलाखीनं करोडो लोकांचा विश्वास संपादन करून पिढ्यान पिढ्या चालवलेला
हा एक व्यवसाय आहे. मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय हे मला कळत नाही. हे म्हणजे ना गाढवा पुढे वाचली गीता अशी गप झाली. तुमचं राजकारण समाजकारण ह्या घराबाहेर. मला ती मुलगी ह्या घरात सून म्हणून चालणार नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की स्वानंदीला तुम्ही सून म्हणून वागवा? अवशालिनी, आम्ही नेते आहोत, खासदार आहोत. आमची सत्ता जी आहे ना ती घराच्या बाहेर आहे. ह्या घरामध्ये तुमचं राज्य आहे, तुमची सत्ता आहे, तुमचे नियम चालतात. मणी दिवसभर कामाच्या निमित्तानं माझ्याबरोबर बाहेर असतो. इथे स्वानंदी तुमच्या तावडीत असेल. जिथे खासदार सरपोतदारांचं तुमच्या समोर काही चालत नाही तिथे ती बिचारी स्वानंदी काय करणार आहे? ह्या घरामध्ये तुमचं राज्य आहे आणि स्वानंदी तुमच्या राज्यात आहे. आणखीन काय सांगू? वा, पक्के मुरलेले राजकारणी आहात. कोणाला नाराज नाही करायचं, शेवटी स्वतःला हवं तेच करायचं.